आपण आहोत जुन्नरमधील श्री धनलक्ष्मी ज्वेलर्स या ठिकाणी. त्या दुकानाचे मालक माझ्यासमोर आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे आहे. अमोलजी, खरं तर आपण एक आकर्षक अशा एका मंडळाचे गणपतीचे या ठिकाणी अलंकार आणि धोतर या ठिकाणी बनवलेले. खरं तर आपल्याकडे अनेक वस्तू या ठिकाणी ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशा वस्तू अलंकार या ठिकाणी आपल्याकडे आहेत. तर ग्राहकांची कुठल्या अलंकाराला आपल्याकडे जास्त पसंती? जास्तीत जास्त करून यावर्षी हार झाले, गणपतीसाठी हार, परत मोदक, दुर्वा आणि एक दोन तीन पेठांनी वेगवेगळ्या प्रकारचे एक दात झालं. परत परदेशपुराने आपल्याकडं धोतर हे बनवण्याचे यावेळेस मागणी जास्त आहे. ग्राहकांची आपल्याकडे रकमेच्या संदर्भात किंवा रेटच्या संदर्भात कशी मागणी? आता सगळे ते तसे बघायला गेले तर सगळेजण आपले मित्रमंडळीच पडतात, त्यामुळं आपण कोणत्या प्रकारचे त्यांना वजनामध्ये किंवा मजुरीमध्ये किंवा पैशामध्ये कोणत्या प्रकारची तडजोड करत नाही. जे आहे ते जसं आपल्याला ते तसं त्या पद्धतीने आपण त्यांना देतो. ग्राहकांना आपण ग्रॅममागे कशी मजुरी लावता? तसं आपण अलंकार द्यायला गेलं तर आपण कमीत कमी स्वरूपाचे मजुरी घेतो इतरांपेक्षा. साधारणतः आपल्या जुन्नर शहरातील ग्राहकांनी आपल्याकडे सर्वात जास्ती कुठले अलंकार या ठिकाणी घेतले? गणपतीला लागणारा हार झाला, परत मोदक झाले, परत जास्वंदीचं फूल झालं, कमळाचं फूल झाले, परत आपले मोदक, अजून हार झाले, वेगवेगळ्या प्रकारचे मागणी केलेली आहे.